साहेब नमस्कार जी, मी सतीश खांडेकर, ITC कंपनीमध्ये फील्ड असिस्टंट या पदावर कार्यरत आहे. आज आपण नत्तूजी चिखले राहणार हिंगणा तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर यांच्या शेतावर व्हिजिट केली आहे. यांच्या प्लॉटची आज मी तपासणी केली असता यांनी 3x3 या पद्धतीवर या अंतरावर कपाशीची लागवड केली आहे. तर यांच्याकडून आता माहिती घेऊया की 3x3 यांनी का लागवड केली आहे. तर साहेब तुम्ही सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव नत्तू संतोषरावजी चिखले, मुक्काम हिंगणा 12x तहसील पारशिवनी जिल्हा नागपूर. बरं, आता 3x3 अंतरावर तुम्ही लागवड केला, त्यांचे फायदे सांगा थोडा. म्हणजे कसं काय 3x3 अंतरावर लागवड केल्यानं झाडाचे म्हणजे झाड चांगलं बनते आणि त्या झाडाच्या भोवताल घुमता येते, फवारा मारता येते, जास्त टाकत नाही आणि फळं जास्त येते. बरं, आता काही काही क्षेत्रामध्ये 3x1 किंवा 3x1 वर लागवड केली तर ते योग्यशीर पद्धत वाटते का तुम्हाला? नाही, ते योग्यशीर वाटत नाही म्हणून आम्ही काही लावण ते केली नाही. ते जर त्याचे एकदम दाटून जाते ते दाटून आणि त्याच्यानं ते बोंड बारीक राहते आणि कापूस असा चांगला फुटत नाही. तो नखानं लुचू काढा लागते, दाटल्यामुळे खालचे बोंड काळे येते. बरं, किती दिवसापासून तुम्ही 3x3 पद्धतीवर कपाशी जोपासून कपाशी लावतो तोपासून ह्याच अंतरावर लावतो 3x3. बरं, किती आलं तुमच्या एकरी उत्पादन मागच्या वर्षी? मले 15 क्विंटल आलं एकरी. 15 म्हणजे 15 क्विंटल आलं. बरं, आता याच्यामध्ये मला दोन वर हे दिसून राहिले आपल्या याच्यामध्ये तुरीचे, तर याच्या का बरं तुम्ही मिश्र पीक घेऊन राहिले, म्हणजे हे लागवड करता तुम्ही? पराठीमध्ये तुरीच्या लाईनी लावल्यानं तूर जास्त पिकते. तूर पराठी जशी सपार राहते तशी तूर बी सपार राहते आणि पराठीवर फारा मारला तर तुरीवर बी उडते, तूर चांगली राहते. तूर चांगली राहते. तर म्हणजे आणखी जे येणारे याच्यावर केळी वगैरे पराठीवर त्याच्यावर प्रमाण कमी होते. हा बरोबर. तर तुम्ही आता दुसऱ्या शेतकऱ्याला संबोधन करतो म्हणल्या की बाबा तुम्ही आता नेक्स्ट ट्रीपला सोयाबीन म्हणजे कपाशीची लागवड करा 3x3 वर, तर तुम्ही काय सांगतो म्हणल्या की हे पद्धत म्हणजे तुम्हाला काय चांगली वाटते? त्याला अगोदर हे म्हणायचं आहे का 3x3 वर साधण्या फालल्या कपाशी लावली तर अशी बी आडवी वाई देता येते, उभी वाई देता येते, निंदाईचा खर्च कमी येते आणि फसल जास्त होते. तर तुमच्या संग भेट झाल्याबद्दल फार फार आनंद आहे. आम्ही तुमच्या ITC कंपनीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. चल.